माझ्या आईसाठी एक गाणं सुचलंय मला. या रोटीचं नाव काय? खोबा रोटी. खोबा तेरा जलवा, खोबा तेरा प्यार, तेरा इमोशनल अत्याचार करते ना मी याच्यावर. जगभरात कुठेही जा, कितीही फॅन्सी हॉटेलमध्ये खा, शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचंच असतं. आईच्या हातचा हा कार्यक्रम सुरू जेव्हा झाला तेव्हा सारंगनी मला सांगितलं होतं की आपल्याला एपिसोड करायचा आहे तुझ्या आणि आईबरोबर. पण काहीतरी लफडी होत राहिली, म्हणजे मी नव्हतो कधी, तर कधी आई नव्हती, तर कधी काही गोष्टी जमल्या नाहीत. तर फायनली आईच्या हातचं मध्ये मी आणि श्रीमती शकुंतला जोशी आणि ती माझी एकमेव आई आणि मी तिचा एकमेव मुलगा. तर आईच्या हातचामध्ये आपण काय बनवतोय शकुंतला सांगा. राजस्थानमध्ये राब म्हणतात. राब, राबडी. ज्वारीचं पीठ आणि ताक आणि त्याच्यात मीठ असतं आणि ते घोळ करून त्याला शिजवतात. घोळ म्हणजे मराठीतला घोळ नव्हे, काय म्हणतो, मिक्स करून. मिक्स करून मराठीत मिक्स असं म्हणतात. आणि मिक्स सगळ्या डाळी 5 किंवा 6 डाळींची आमटी करणार आहे आणि खोबा रोटी. हां, तर बेसिकली खोबा रोटी आणि डाळ हा एक प्रकार आहे जो एकत्र खातात. तर आता आपण सर्वप्रथम काय करतोय ताई? आता आपण पीठ मळतो. पीठ मळतो, हे पीठ कसलं सांगाल का? गव्हाचं पीठ आहे. गव्हाचे किती घेतले? आता अंदाज घेतला. अंदाज पाहिलं, लोक मला म्हणतात तुझं मोजून आपण काय नसतं, तर अंदाज. आणि आता काय करायचं? मीठ टाक एवढं. माझी आई मीठ जास्त खाते, मला मीठ अजिबात जास्त चालत नाही. माझी आई तुला घाबरून मी कमी टाकते. मला घाबरून नाही, माणसाने वरतून घेता येतं मीठ. बरं, आता असलेलं मीठ काढता येत नाही ना. ओवा टाक. ही म्हणजे दांडी यात्रेला गेल्यासारखं मीठ टाकत असते. एवढं मीठ अजवाईन का टाकायचं याच्यात? पोटाला त्रास होऊ नये. पण याच्यामध्ये मला सांग फक्त, हे काय तुझं गव्हाचं पीठ वापरतात, त्याच्यात बेसन पीठ नाही वापरत? नाही, काही नाही. आता हळद पावडर टाक. हो, त्याच्यानी हे येतं का, काय म्हणतात त्याला, कलर. हळद किती टाकायची? हा टाक. तूप. तूप नसेल तर गरिबांनी काय करावं? तेल टाकावं. टाकून दे सगळं ते. सगळं? हा टाक ना. आपल्या खर्चिक आयटम आहे. आहे पण जबरदस्त आहे, मला लहानपणापासून तो इतका आवडतो. बरं, बायदेवी मी हिला जिजी म्हणतो. जिजी म्हणजे मारवाडीमध्ये मोठी बहीण. तर ही सगळ्यात मोठी घरात आणि आमच्याकडे मारवाडीमध्ये आईला बाई असं म्हणतात. तर आम्ही बाई कोणाला म्हणतो? आमच्या आजीला, म्हणजे हिची आई रमाबाई. तर रमाबाई हे लहानपणी बनवत असे. तू स्वयंपाक लहानपणी, म्हणजे तू स्वयंपाक लहानपणी खूप केला? खूप केला. कारण की आईचं डोळ्याचं ऑपरेशन झालं, काय 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 काय, तर मला करा, मग नानाजी मला मदत करायचे. नानाजी म्हणजे हिचे वडील, माझे आजोबा मिश्रीलाल महाराज. ते स्वतः खूप अ दर्जाचे काय म्हणतात रसोई होते, स्वयंपाकी होते, आचारी होते, आउटस्टँडिंग. म्हणजे मी लहानपणी जे खाल्लंय त्यांच्या हातचं खूप घट्ट. आता हे काय? हे तुपाचंच पाणी आहे, टाक ना. घरात कढवलेलं जे तूप होतं त्याचं पाणी आहे. म्हणजे तूप टाकलं वर पाणी. बघा तुम्ही लक्षात ठेवा काय चाललंय. किती टाक सगळं? टाक. हे माझी आई शिकली होती आणि आईकडनं बघून बघून मी शिकले आणि ह्यालाही आवडते, रेवाला तर खूपच आवडते. हे अगं शूटिंगसाठी म्हणून जग आणलंय मी. नको नको. बरोबर, मी हे पहिल्यांदा मळतो. मला आता माझी भाकरी बनवता यायला लागली आहे. मी पीठही मळतो. मी पहिल्यांदा चपाती केली ती मितालीची गणली होती तेव्हा, पण मी हे पहिल्यांदा करतोय. हा लहानपणापासून, म्हणजे हा बालवाडीत होता तेव्हा ह्याला एका वार्षिक हे शाळेचं जे गॅदरिंग असतं त्याच्यात बालवाडीत असताना ह्याला घेतलं होतं. मी धोबी होतो, धोबी. तर जितूला ऐनवेळी त्या शिक्षिकेने चेंज करून ह्याला राजा केला होता, कारण की ह्याचा आवाज खूप लांबपर्यंत जात होता. घे उंदरा देतो मी तुला, तू वगैरे असं काहीतरी काहीतरी. आता आठवत नाही पण एवढं आठवतं, तिथून काहीतरी नाटकाचं सुरू झालं. अयोयो कष्टाचं काम असतं. हा नाही 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 झालंय का मला नाही माहिती, मग मला बघू दे ना. बघ ना, बराबर आहे. हा चला, मग आता झालं. तुमच्या मनात कालवा कालव होत असेल, बॉसवरचा राग असेल, तर असं पीठ बनवा आणि त्याच्याशी तुम्ही छान संवाद साधू शकता. ते असंही होत असेल ना बायकांचं, तरी मी सांगत होते.
सामनजी मला म्हणाले असं कसं होईल, त्यांना सांगितलं त्यांना काही परवाच नाही माझी, मी परवाच बोलले त्यांना ऐकतच नाहीत ते, नाही का आपलं इमॅजिनेशन. ए चल जितू आण इकडे. कुठे ग? पीठ आण इकडे. आलो. हे मी डाळ भिजवली आहे, पंचभेळ डाळ म्हणतात त्याला. तुरीची आहे, तुरीची डाळ आहे, चण्याची डाळ आहे, छिलटा मूग डाळ आहे, मसूर डाळ आहे, थोडी मटकीची डाळ आहे, थोडी उडदची डाळ आहे. एवढ्या डाळी आहेत. पण मग या सगळ्या एकत्र शिजणार कसं? प्रत्येकाला बॉइलिंग पॉइंट वेगवेगळा. शिजणार, सगळं शिजणार. किती वेळ भिजून ठेवली आणि? एक तासभर. आणि मग आता हे काय केलं तू याच्यामध्ये? हळद टाकलंय, बाकीचं तर एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडस लसूण ठेचून ठेवलंय. पण हे फोडणीत नाही, डायरेक्ट याच्यातच टाकायचं. याच्यातच शिजवायचं. टाको. पण ह्याचा लगदा नाही का होणार सगळ्या? नाही हो. कुकर. आता हे 3 किंवा 4 शिट्टी होऊ द्यायचे. कुकर. आता रोटी बनवते ना, खोबा रोटी. ते जेवढं घट्ट तेवढं जास्त चांगलं का? मग नाही तर मग वरतून पीठ नाही लावता येत ना. घट्ट असेल तर मग ते भाजायला पण बरं पडेल. हा, आता हे लाटायचं. मला बेसिक जेवण मला खूप आवडतं. डाळ भात भाजी चपाती सगळंच मी खातो. आणि मी जेव्हा मुंबईत आलो त्यानंतर मी सगळ्या प्रकारचं खाणं खाऊ लागलो. मला रुचकर जेवण हवं आणि माझ्या मुलीला मी लहानपणापासून प्रत्येक चव तिला दिली जावी याच्याकडे माझा अट्टहास असतो. ही आता खोबा रोटी ही डाळ बरोबर खातात? ही एवढी जाड आहे. पण मी ही खोबा रोटी घेऊन मी जेव्हा शूटिंगला जातो तेव्हा मी याच्या बरोबर वेगवेगळे प्रकार खाऊन बघतो. असं येते. आता ही टाकायची, गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि मग ती शेकली गेल्यानंतर त्याच्यावर काय कलाकुसर करायची ते तुम्हाला नंतर. आता ह्याला अगदी मंद आचेवरती आणि असं दोन बोट, अंगठा आणि पहिला बोट त्याच्याने असं पूर्ण राऊंड मध्ये खवले पाडायचे. आणि हे अवघड काम असतं कारण हे आता गरम आहे, त्याच्यामध्ये ते परत आतून पण करायचं. आतून पण करायचं आहे. चटके बसतात आपण खपाखप जीजी. आणि हे बोट बोटात भासतं आपलं गरम असतं तर हे कानाला लाव, कानाच्या पळीला लावायचं. कारण की माझे वडील आचारी असल्यामुळे त्यांनी शिकवलेलं की जेव्हा आपल्या बोटांना चटका लागतो तर हे आपले थंड असतात, इथे लावले आणि आपली बोटं थंड होतात गरम. आणि मनाला चटका लागला तर ते बहिणाबाईंनी लिहून ठेवलं, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. पण खोबा रोटी पण मिळते. जिथपर्यंत पूर्ण लाल होत नाही खाल्लं अगदी मंद आचेवरती. पण मंद आचेवरच करायची. हा, तरच मग ते आतपर्यंत शेकल्या जाईल ना. त्याच्यात ते जाड आहे तर पोट दुखणं, म्हणून तर ओवा टाकला की पोट दुखायला नको किंवा काय प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून. पण हे बिस्किटासारखंच झालं ते. हा ना, मग ते चहा बरोबर असं पण. आणि हे दोन दोन तीन तीन दिवस राहते ना. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. मला फार फॅसिनेटिंग वाटतं मला. आणि मी कुठेही जेवू शकतो. मी एकदा रस्त्यात ते जे कामगार असतात ना खडी फोडतात, ते एकदा भजन गात होते. रात्री मी येत होतो तेव्हा मी त्यांच्या भजनात सामील झालो तिथे. आणि मग त्यांनी जेवण बनवलं त्या त्यांच्या ज्या बायका होत्या, तुम्ही तिथे जेवलो त्यांच्याबरोबर. मला आजही माहीत नाही त्यांनी ते काय बरोबर भाकरी आणि ती कसली भाजी होती, व्हेज होतं नॉनव्हेज होतं, पण मी खाल्लं तिकडे. मी कोणाही बरोबर कुठेही जेवू शकतो. हा, हे काय करतेस तू आता? खाल्लं भासते ना. दुसरी बाजू, दुसरी बाजू जी आपल्या ही इकडून भाजली गेली. पण आता गरम आहे. हो नाही, गरम आहे. पण हे कशी दिसते हे असं बघ ना, हे एक एक असं भाजलं जातं. याच्यामध्ये माझी आजी असं भरून तूप टाकायची आणि मग ते मूर्त तूप. हे असं खाऊन सुद्धा मी ही अशी बॉडी ठेवली आहे. विचार करा तुम्ही किती वर्कआउट करावं लागत आहे. ज्वारी ताक किती घ्यायचं असतं साधारणतः? 1/2 किलो दही तो ताक केलाय. त्याच्यात चमचाभर ज्वारीचं पीठ. माझ्या आईला जुनी गाणी वगैरे म्हणजे सगळी तोंड पाठ. आमच्या वाड्यात असं होतं की कुठलंही गाणं लागलं की कुणी म्हणायचं अरे हा कुठल्या पिक्चर, तर मी पूर्ण जर मी फिल्म पाहिलेली असेल तर मी पूर्ण स्टोरी सांगायची. अख्खी स्टोरी, कुठल्या सिनेमाचं गाणं ह्याच्यावर अख्खी स्टोरी मी सांगत असे. आणि लोक मला म्हणतात तू खूप बोलतोस. काही 4 ओळी गुणगुणाल का तुम्ही शकुंतलाजी? कुठलं गाणं आवडतं ते? नाही मला नाही, तुला कुठलं आवडतं ते? लोकांना आवडलं तर ते लाईक आणि सबस्क्राईब करतील. न तुम हमें जानो, न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा.
म्युझिक कुणाचं आहे? म्युझिक सिनेमा बात एक रात की. हां प्लीज, ते गाण्याच्या सोबत तुम्ही हे विसरून जाऊ नका की हा कुकरी शो आहे. नाही, उकळी घ्यायचंय आणि जर हे घट्ट झालं थंड झाल्यानंतर पाणी टाकू तर आपण गरमही पिऊ शकतो थंडही पिऊ शकतो. दोन तीन दिवस ते राहतं. दोन तीन दिवस आणि ह्याच्यात आपण पाहिजे पातळ करायचं असेल घट्ट झालेलं तर आपण ताजं ताक टाकू मिक्स करून. पाणी नाही टाकायचं. जिरे पावडर टाकायचं. पाणी नाही टाकायचं. नंतर जिरे पावडर. लहानपणी तुम्ही काय करायचं ते एक शीत मातेचं हे असायचं की ते बनवायचं थंड खायचं दुसऱ्या दिवशी ते काय सप्तमी त्या दिवशीच बनवतात. बरोबर. आय रिमेंबर दिस विथ शीळ सप्तमी. होळी झाल्यानंतर शीळ सप्तमीचं करतात हे मेन असतं तिथे. राब. आपलं शिक्षण गुरुनानक हायस्कूल मध्ये झालं नाही का ताई? हिंदी मीडियम. हिंदी मीडियम. पंजाबी शाळा होती ना? पंजाबी शाळा. पंजाबी दोन पुस्तक होते. लंगर वगैरे जेवली आहे जीजी तिकडे. बाबा तुला पंजाबी यायचं ना जीजी पूर्वी? आता नाही, विसरले मी. आता हे उकळी आलं, आता हे बंद करून टाकू. आता आपण डाळीला फोडणी देऊया. ती घोटायची आहे. जीजीनी काय केलंय, डाळ चार शिट्ट्या घेतल्या. ओके. आणि त्यानंतर डाळ उघडली आणि आता घोटून घोटून फोडणी द्यायची. फोडणी द्यायची. फोडणी बागा माँ बोले आगे. बचपन में बहुत मार खाया है मेरी माँ के हाथ का. क्या करेंगे, अभी नहीं मार सकते ना. अभी क्या मारेंगे? छोटे बच्चों को मारना पाप होता है. मी जर तुला मारलं तर नानाजी त्यांना आवाज बाहेर जायचा. माझे आजोबा पळत यायचे. ते यायचे बाहेरून मला म्हणायचे कशाला मारते, हा आधीच मेलेला आहे कशाला मारते. अरे तडतडलं जीजी. जी तू आता डाळीला फोडणी घेतली. जिरं मोहरी टाकलं, कढीपत्ता टाकला, आता लसूण टाकलं. मला कढीपत्ता खूप आवडतो टाकायला प्रत्येक गोष्टी. आता डाळ नाही यामध्ये हिंग टाकतात की नाही टाकत? हिंग टाकतात. आता नाही टाकलेली, ह्याच्यात नंतर टाकलं. टाका तुमच्या अंदाजाने टाका. मिरची पावडर अँड धणे पावडर अबीट. पण आता हे चिकटायला लागलं खाली. डाळ टाकू नाही तर पाणी टाकते. पाणी टाका थोडंसं. हां म्हणून ते क्रिस्पीने जाणार आता त्याचं. पाणी टाकल्यानंतर डाळ टाकली तरी त्याच्यामध्ये वरतून पण टाकू शकतो. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आई एम सेइंग. डाळ टाक. वल्ला अय्यल हबीबी आला है. हा नाही ती आता घट्ट आहे खूप, त्याच्यात पाणी ऍड करा. ते थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार. येस यू आर राईट मामा. थोडासा गरम मसाला टाकायचा. नमक टाक. नमक किती टाकू हे बघ, एवढा एक चमचा. अजून थोडा. आता थांबे टाकून दे. आता बंद करून टाकूया. झालं. तर ही खोबा रोटी आहे, ही राबडी आहे नॉट रबडी, आणि ही डाळ आहे. याच्यात तुम्ही कितीही डाळी तुम्हाला वाटेल त्या तुम्ही मिक्स करून करू शकता. हे खाऊन तर बघ. आणि प्रेक्षकांना सांग की तुम्ही करून बघा आणि तुम्हाला डिश कशी वाटली. हे आता तू सांगितलं. कळवा डिश कशी वाटली. हे फोडणी कोणी दिली गं याला? खूपच ब्रिलियंट दिली. तू दिलीस ना? हो मी ते ब्रिलियंट होणारच ना. थोडं आंबट आहे माझ्यासाठी. ठीक आहे, ताक आपण टाकू शकतो. पिऊन बघ. अरे आपण ताक टाकू शकतो. हो पिऊन तर बघ. ते मला असं वाटतंय की ते तुझ्यासाठी योग्य आहे. शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती नाही का. पण तुम्ही बनवा, मात्र कष्ट आहेत थोडेसे. पण वल्ला बाटूपाला लाईक करा, सबस्क्राईब करा. अर्थात तुम्ही पाहत आहातच आत्ता बाटूपा. आणि याच्या आधीचे सुद्धा एपिसोड्स फार जबरदस्त आहेत, ते सुद्धा पहा आणि ते शेअर करा. कारण काय आहे की आपलं हे जे शेअरिंग आहे तेच केअरिंग आहे.